गेली 20 एक वर्ष मी टेबल टेनिस हा खेळ खेळते आहे. त्याच्यापैकी 15 वर्ष मी भारताचं प्रतिनिधित्व करते आहे आणि भरपूर देशांमध्ये 30 पेक्षा जास्त देशांमध्ये मी त्याच्यासाठी ट्रॅव्हल केलं आहे. पण हे सगळं शक्य झालं ते फक्त 3 मेन माझ्या पिलर्समुळे असं मला वाटतं. पहिलं किंवा तुम्ही नातेवाईक, दुसरं तुमचा कोच, तुमचे गुरु, तुमचे शिक्षक, तुमचे मेंटॉर, आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुमची शाळा किंवा तुमचं कॉलेज. हे मी का सांगते आहे कारण मी 365 दिवसांपैकी 300 दिवस एखादी टूर्नामेंट असेल, नॅशनल कॅम्प असेल, इंटरनॅशनल कॅम्प असेल, इंटरनॅशनल टूर्नामेंट्स असतील ह्याच्यासाठी बाहेर होते आणि प्रत्येक वेळेस माझ्या शाळेनी आणि माझ्या कॉलेजनी त्यांच्या आउट ऑफ द वे जाऊन माझ्या सगळ्या परीक्षा अरेंज करणं, माझ्यासाठी वायवाज अरेंज करणं हे सगळं त्यांनी केलं. सो त्यांच्याशिवाय हे मला शक्य नव्हतं. आता इथे बसलेले सगळे विद्यार्थी मला दिसतात तर मला असं वाटतं की मला या खेळाने काय काय शिकवलं आणि किंवा तुम कुठल्याही एखाद्या खेळामुळे तुम्हाला काय शिकायला मिळतं अशा 3-4 गोष्टी मी आज सांगणार आहे. पहिलं म्हणजे गोल सेटिंग. जेव्हा आम्हाला कळलं, उदाहरणार्थ जेव्हा मला कळलं 2018 कॉमनवेल्थ गेम्स आहे तर त्याची तयारी आम्ही 2 वर्षापूर्वीपासून करायला सुरुवात केली. म्हणजे आधी आपण कसं परीक्षेला एखादं वेळापत्रक आखतो की आता मला इतके इतके तास अभ्यास करायचा आहे, इतके इतके तास अभ्यास किंवा आधी आता इतक्या दिवसांनी माझी परीक्षा आहे, तसं आम्ही 2 वर्षापूर्वी, हां 2 वर्षांनी आता कॉमनवेल्थ गेम्स आहेत त्यामुळे आता मला मग वर्षांचं महिन्यांवर, महिन्यांचं एका महिन्यावर, एका महिन्याचं आठवड्यांवर, मग दिवसांवर आणि लिटरली एकेका तासांवर आम्ही टाईम टेबल आखतो. सो गोल सेटिंग हे आपल्याला रोजच्या आयुष्यात सुद्धा उपयोगी पडतं. दुसरं टीम स्पिरिट. टीम स्पिरिट मी का म्हणेन कारण आता फॉर एक्झाम्पल जर इंडियन क्रिकेट टीमला वर्ल्ड कप जिंकायचा आहे आणि त्यांनी फक्त सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा ह्याच लोकांना घेऊन गेलं तर ते नाही जिंकू शकणार वर्ल्ड कप. त्यांच्यासाठी त्याला बुमरा पण पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना हार्दिक पांड्या, जडेजा आणि धोनीसारखा विकेट कीपर पण पाहिजे. सो प्रत्येक वेळेस आपला स्ट्रॉंग पॉईंट काय किंवा आपली स्ट्रेंथ काय आहे त्या टीमसाठी हे स्पोर्ट्समुळे शिकायला मिळतं. आता तुम्ही एखादा जॉब कराल किंवा काही मे बी प्रत्येकाची भाषा वेगळी असेल, इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड वेगळी असेल, पण तुम्हाला जमवून घ्यायला लागतं आणि दॅट इज तुम्हाला शिकायला मिळणार आहे. दॅट इज टीम स्पिरिट. तिसरं म्हणजे हार्डवर्क, कष्ट करायची तयारी. मी इतके तास प्रॅक्टिस करते, मी इतकी वर्ष खेळते तरी प्रत्येक टूर्नामेंट मी जिंकीन याची काहीच गॅरंटी नाही, पण मी जेव्हा ती तेवढे कष्ट करते. फॉर एक्झाम्पल आता सांगायचं झालं तर लिएंडर पेस सगळ्यांना माहिती असेल, टेनिस प्लेअर आहे. तो जेव्हा लहान होता तेव्हा त्यांनी त्याच्या ट्रेनिंगमध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायला सुरुवात केली. म्हणजे काय तर सगळेच जण 5 तास खेळतात, सगळेच जण अर्धा अर्धा तास रनिंग करतात, एवढे एवढे एक्सरसाइज करतात, कोचने सांगितलेलं करतात, पण त्याच्यापेक्षा त्यांनी काय केलं जेव्हा सगळे लोक स्किपिंग करतात त्यांनी त्याच्या स्किपिंगला थोडी वजनं लावली किंवा हेवी स्किपिंग घेतल्या. त्यांनी काय झालं त्याचे एक्स्ट्रा एफर्ट्स दिसले. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता तुम्ही आता सगळेच एखाद्या ट्युशनला जाल, शाळेत आहात, अभ्यास कराल, पण तुमचे जे एक्स्ट्रा एफर्ट्स असतील आणि त्याची कष्ट करायची तयारी असेल तर तुम्ही नक्की सक्सेसफुल होता. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, हार पचवण्याची क्षमता. आपल्या आयुष्यात खूप अप्स अँड डाऊन्स येतात. आपण कधी आता माझ्या ह्याच्यावर मी सांगते मी कधी जिंकते कधी हरते, तसंच नॉर्मल आयुष्यामध्ये पण होतं. कधी आपल्याला चांगले क्षण बघायला मिळतात, कधी नाही होत, आपण डाऊन जातो. तर खेळामुळे आपल्याला हार पचवण्याची क्षमता नक्की शिकायला मिळते. जरी मी हरले तरी मी उद्या सकाळी उठून परत 5 वाजता रनिंग करणारच आहे, परत 5-6 तास टेबलवर उतरून प्रॅक्टिस मला करायचीच आहे कारण मला पुढे जर जिंकायचं असेल. इतकं सिम्पल आहे. सो आज मी तुम्हाला, मला एक कविता आवडते आणि ज्याने मला प्रचंड मोटिवेशन मिळतं, सो मी ती सांगणार आहे. एक जॅपनीज कविता आहे ला मांचा म्हणून. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे.
टू बीट द अनबीटेबल फो. ज्या शत्रूशी कोणी लढायचाही विचार करू शकत नाही त्या शत्रूला मला हरवायचं आहे. टू बेअर द अनबेरेबल सॉरो. जे दुःख कोणी सहन करू शकत नाही ते दुःख मला सहन करायचं आहे. टू रन वेअर द ब्रेव डेअर नॉट टू गो. जिथे धाडसी माणसं जायचाही विचार करू शकत नाहीत तिथे मला जाऊन धावायचं आहे. टू लव्ह द प्युअर अँड चेस्ट फ्रॉम द फार. टू राईट द अनफॉगिवेबल रॉंग. टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेरी. जेव्हा माझी ताकद संपली आहे, मी दमली आहे, माझे हात दमले आहेत, बाहूंमध्ये स्ट्रँग नाही असं वाटतं आहे, तेव्हा मला ते एव्हरेस्ट दिसतं आहे आणि त्याच्या दिशेने मला एक एक पाऊल जायचं आहे. टू रीच द अनरिचेबल स्टार नो मॅटर हाऊ प्लेस हाऊ फार. त्या लांब बसलेल्या ताऱ्यापर्यंत मला पोचायचं आहे. टू फाईट फॉर द राईट विदाऊट क्वेश्चन विदाऊट पॉज. टू बी विलिंग टू मार्च इन टू द हेल फॉर द हेवनली कॉज. मला सत्यासाठी लढायचं आहे, मला प्रयत्न करायचे आहेत, मला थांबायचं नाही आहे. माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे, फक्त माझं त्याला कारण स्वर्गीय असलं पाहिजे. सो ह्या कवितेने मला कायम मोटिवेट केलं. सो मला असं वाटतं तुम्ही कुठलंही फील्ड निवडाल किंवा तुम्ही कुठेही जाल तर तुम्ही स्वतःला फक्त मोटिवेट ठेवा आणि भरपूर कष्ट करा. सक्सेस नक्की येतो.